मी आशा, आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काही ठळक घडामोडी। डोंबिवली सोनारपाडा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही सोनारपाडा चषक 2022 आयोजन करण्यात आले। कोरोनाचे सर्व नियम पाळून या क्रिकेट मॅचने आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यात 32 संघांनी सहभाग घेतला आहे। ह्या मॅचेस 4 दिवस चालणारे आहेत। क्रिकेट मॅच मध्ये प्रथम पारितोषिक 1,11,111 चषक, दुसरं क्रमांक पारितोषिक 55,555 व चषक, तिसरे क्रमांक पारितोषिक 33,333 व चषक, चौथा क्रमांक 22,222 तसे मालिकावीर याला बाईक देण्यात येणार आहे। शासनाने दिलेल्या नियमानुसार ही स्पर्धा संपन्न करण्यात येणार आहे। या मॅचद्वारे नवीन क्रिकेट खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून पुढील या संघांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल। या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अमर ठाकूर, समीर पाटील, दत्ता ठाकूर, रिद्धेश पाटील, भावेश पाटील, माजी सरपंच मुकेश वसंत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, सदस्य नगरसेविका, सभापती ई प्रभात, रामलीला मुकेश पाटील, प्रमिला पाटील, समस्त जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांनी मेहनत घेतली। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। पहिले यश प्राप्त होते, फुलटॉस क्षेत्र होता, दोर फुलटॉस होता, ऑफ साइड खेळले होते, चेंडू ड्राइव्ह केला गॅप मध्ये, अत्यंत वेगवान फटका होता चेंडू जाय प्रयत्न करू आणि सध्या संघ चांगला संघ आहे, एक आदर्श संघ म्हणून पण ओळखला जातो, त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर एक फाईट करण्याचा प्रयत्न करेन। शेवटचा प्रश्न, भरपूर आयोजनाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष तुम्ही खेळतात, अनेक मैदानं गाजवलेली आहे, या स्पर्धेविषयी काय सांगाल? सोनारपाडाची जी सुरुवात नाही स्पर्धेने झाली होती, कारण आपण पाहताय या मैदानावरती गावामध्ये संपन्न होते, या स्पर्धेविषयी 2 शब्द तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडते।
स्पर्धा कोणती असल्यानंतर आयोजक ही मनापासून मेहनत घेतात आणि आयोजकांची मेहनत काय असते ते त्यांच्या गावकऱ्यांना आणि त्यांना जवळ कळून येतं. कारण का आयोजक हा जास्तीत जास्त आपल्या गावाचं नाव होईल आणि एक आपल्या संघाचं नाव होईल आणि तेवढा त्यांना प्रयत्न चांगली टुर्नामेंट जिथे करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि आमचे भांड्याचे समीर भाऊजी आमचे खास मित्र आहेत, दत्ता भाऊजी आहेत, आमर ठाकूर आहेत, सर्व चांगले मित्र आहेत. आणि आम्ही जेवढे पण संघ आहोत इथे ग्रामीण संघामध्ये प्रत्येक जण प्रत्येक गावाची टुर्नामेंट करत असतो आणि मग आम्ही त्याचे खेळण्याचा प्रयत्न करत असतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण एसटी रक्षक आपण आजवर पाहिलेले निलेश मात्र की बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर ही पारदर्शक असतात, पण बेस्ट किपर साठी पारदर्शक आहे. हे पहिल्यांदा मला असं वाटतं की कल्याण रवीच्या क्रिकेटमध्ये मला जिथपर्यंत माहिती आहे की बेस्ट किपर एसटी रक्षक उत्कृष्ट पुरस्कार घेण्यात येणार आहे. काय सांगाल एसटी रक्षक आयोजकाने याबद्दल तुम्ही काय सांगाल? एसटी रक्षकाचं प्राईज असायलाच पाहिजे, का नसावं? कारण का 11 खेळाडू जेव्हा खेळतात तर त्या स्पर्धेमध्ये ओके. तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊया आणि यानंतर आपण पंजाबी सरांचा सन्मान करूया. हे आमचं चौथं वर्ष आहे आणि याची या मागे संकल्पना एवढीच आहे की जे गरीब दुबळे काही जे म्हणजे छोट्या टीम्स आहेत त्यांना इथे प्लॅटफॉर्म भेटावं आणि त्यांची चांगली ग्रोथ व्हावी आणि पुढे त्यांनी पण चांगलं क्रिकेट खेळावं आणि या विभागातून चांगले प्लेयर्स निर्माण व्हावे हीच आमची संकल्पना आहे. आणि या ही टुर्नामेंट आम्ही आयोजित करताना यामागे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहेत. मास्क असेल, सॅनिटायझर असेल, आम्ही सर्व प्लेयर्सना सर्व उपलब्ध करून दिलेलं आणि आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत. किती भाग येणार या टुर्नामेंटमध्ये? 32 संघ आहेत टोटल. कुठे कुठे येणार? कल्याण डोंबिवलीतील टोटल 32 संघ आहेत. पूर्ण शृंखलेमध्ये 32 संघ आहेत टोटल. कितवा वर्ष? हा आमचा चौथा वर्ष आहे. पारितोषिक कशा प्रकारे ठेवलाय आपण? पारितोषिक प्रथम पारितोषिक 1,11,111 आहे, द्वितीय पारितोषिक 55,555 आहे, तृतीय 33,333 आहे आणि चौथं पक्षी 22,222 आहे. आणि मालिकेवर बाईक आहे आणि सर्व खेळाडूंच्या आम्ही प्रोत्साहनासाठी आम्ही दुसरे उत्तेजनार्थ सुद्धा आम्ही दुसरे बक्षीस ठेवलेले आहेत. सोनारपडा चषक जिंकला पहिल्यांदा किपरला एक प्लेयरांना एक उत्साह वाढण्यासाठी आम्ही ती नवीन संकल्पना आणलेली आहे की प्लेयरांना वाटलं पाहिजे आमच्यासाठी पण कुठेतरी आम्हाला काहीतरी होप्स आणि काहीतरी आम्हाला संधी भेटेल, आमच्या खेळाला कुठेतरी वाव मिळेल यामागे आमची ही संकल्पना आहे. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.